सन्मान्य विरोधी पक्षनेते दानवे साहेबांनी एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयाकडे या सभागृहाचं लक्ष वेधलं आहे आणि हा जो अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव त्यांनी दिला त्याच्यावर सन्मान्य श्री अभिजित वंजारीजी उमाताई खापरे अरुण मिटकरीजी महादेव जानकरजी या सर्व सन्मान्य सदस्यांनी आणि आपण स्वतःही काही आपलं मत व्यक्त केलं आहे पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की ही जी काही गोंदिया आणि भंडारामध्ये झालेली घटना आहे ही अतिशय लाजीरवाणी अशा प्रकारची घटना आहे आणि या घटनेमध्ये जो काही सगळा घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमातनं निश्चितच आपल्या सगळ्या पद्धतीत सुधारणेला वाव आहे हे देखील आपण मान्यच केलं पाहिजे आपण जर ही घटना बघितली तर याची वस्तुस्थिती अशी आहे की साधारण तीस तारखेला सकाळी ही महिला आपल्या घरून निघाली आणि कितकोळ घरचं भांडण झालं त्या भांडणातनं ती आता मी आईकडे जाते वगैरे असं सांगून ती रागारागात निघाली आणि रात्रीपर्यंत ती फिरत होती आणि त्याच्यानंतर एक त्या ठिकाणी टेम्पो ट्रॅव्हलर किंवा तत्सम एक गाडी आणि त्याचा जो काही ड्रायव्हर आहे त्याचं नाव पहिल्यांदा तिने श्रीराम उरकुडे सांगितलं पण आता ती थोडंसं तिलाही लक्षात येत नाही कोण आहे असं जो कोणी असेल त्यांनी तिला सांगितलं की मी तुला सोडून देतो घरी आणि असं सांगून त्या ठिकाणी साधारणपणे तिला तो घेऊन निघाला आणि त्यानंतर तिला धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध किंवा तिच्यावर अत्याचार हे ते त्या ठिकाणी त्यांनी केले आणि एकतीस सात दोन हजार बावीसला देखील पळसगाव रोडवर तिच्यावर शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्यातल्या लाखणी पोलीस स्टेशनच्या परिसरात तिला सोडून दिलं बराच वेळ ती बसली होती आणि साधारणपणे तिथली जी महिला पोलीस पाटील आहे त्यांच्या लक्षात असं आलं की ही महिला या ठिकाणी बसलेली आहे आणि मुख्य रस्ता वर आहे खाली पूल आहे पुलाच्या खाली बसली आहे याचा अर्थ इतका वेळ बसले काहीतरी गडबड आहे म्हणून त्या महिलेने जाऊन किंवा त्या पोलीस पाटलाने जाऊन तिला विचारलं तिने काही फार उत्तरं दिले नाही तिची मानसिकता त्या ठिकाणी नसेल या महिला पोलीस पाटलांनी एकशे बाराला फोन केला तिथनं पोलीस स्टेशनची गाडी आली त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं ज्यावेळी बसल्या होत्या त्यावेळेस त्यांचे कपडे वगैरे काही अस्ताव्यस्त नव्हते ते सगळे ठीक होते आणि पोलीस स्टेशनला नेल्यानंतर या ज्या काही महिला पोलीस पाटील आहेत त्यांनी आणि तिथे जी काही महिला एक कॉन्स्टेबल होती अशा दोघींनी प्रयत्न केला आणि तिला विचारलं की तुझं काय आहे काय तर ती सांगायला तयार नव्हती ती सांगत होती थी, थी मी निघाली होती मला घरी जायचं आहे माझ्या घरी जायचं आहे रात्रीची वेळ असल्यामुळे मग असा त्याने निर्णय केला की हिला आता पोलीस स्टेशनलाच ठेवलं पाहिजे आणि सकाळी हिला हिच्या घरी सोडून देऊ त्यामुळे त्या महिला पोलीस पाटलाला किंवा जी काही महिला पोलीस कॉन्स्टेबल होती त्या दोघींनाही तिने माझ्यावर अशा प्रकारची घटना झाली तोपर्यंत काही सांगितलेलं नव्हतं रात्री जी काही तिची व्यवस्था करायची ती झाली सकाळी साडेसात वाजता मी चहा प्यायला जाते असं सांगून ती बाहेर पडली आणि त्याच्यानंतर ती पुढे निघून गेली आता हे साडेसातला ती गेल्यानंतर ती पायपही पायपही चालत ती कारध्याला गेली आणि मग संध्याकाळपर्यंतही म्हणजे चालत होती कुठे होती साधारण असं करत ती संध्याकाळी तिथल्या जवळ एक धाबा आणि पंचरचं दुकान आहे त्या ठिकाणी ती जाऊन बसली साधारण तिथे अमित साळवे उर्फ लुक्का हा बाईक घेऊन आला तुला मी सोडून देतो अशा प्रकारे पुन्हा तिला बतावणी केली इजाज अंसारी म्हणून एक <coughs> त्याचाच मित्र होता या दोघांनी मिळून तिला जंगलामध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला केलाच आणि त्यावेळी ज्यावेळेस तिने आरडाओरडा केला त्यावेळी आता कोणीतरी येईल या भीतीने तिच्यावर अत्याचार देखील त्यांनी केले आणि मग घाबरून त्यांनी विवस्त्र अवस्थेमध्ये तिला रस्त्यावर आणून त्या ठिकाणी सोडून दिलं आणि सकाळी साधारण सव्वा आठच्या दरम्यान तिथे एका व्यक्तीने तिला बघितलं आणि लगेच कारधा पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कळवलं कार्दा पोलिसांची टीम त्या ठिकाणी पोहोचली तिला रुग्णवाहिकेने भंडारा येथे दाखल केलं आणि तिचा वैद्यकीय अहवाल तयार झाल्यानंतर तिच्यावर रिकन्स्ट्रक्शनची सर्जरी करावी लागेल ला असं लक्षात आल्यामुळे मग तिला त्या ठिकाणी नागपूरला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवण्यात आलं आता याच्यामध्ये काही गोष्टी निश्चितपणे गंभीर आहे तर या महिलेला तिथे ज्यावेळेस ठेवलं होतं त्यावेळेस सकाळी तिला अशा प्रकारे एकटं बाहेर जाऊ द्यायला नको होतं कारण ती जर रात्रभर होती आणि पोलिसांनी जबाबदारी घेतली होती किंवा तिला सांगितलं होतं सकाळी तुला सोडून देऊ तर अशी महिला निघून जाते आणि ती निघून गेली समजा ठीक आहे पोलिसांनी गुड कारण तिने सांगितलं नव्हतं की माझ्यावर अत्याचार झाले आहेत पण गुडफेतमध्ये ती गेली तरी अर्ध्या पाऊंड हात जर ती चर येत नाही आहे तर याचा अर्थ तिला शोधायला हवं होतं पण तिला न शोधता संध्याकाळी ती महिला पायपाई चालत कारध्याला पोचते आणि तोपर्यंत पोलिसांना कुठलीही माहिती यशातली नाही ही अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून या संदर्भात तिथे हे जे पोलीस स्टेशन आहे तिथले पी एस आय आणि ए एस आय या दोघांनाही सस्पेंड करण्यात आलाय आणि जी एल पी सी होती तिथली महिला ती ऍक्च्युली वायरलेस विभागाची आहे पण आपले इथे नियम आहे की महिलेशी महिलांनीच इंटरॅक्ट केलं पाहिजे म्हणून तिला त्या ठिकाणी तिच्याशी इंट्रॅक्शन करायला ठेवलं होतं आणि तिनेच तिच्याशी तिचं काउन्सिलिंग केलं या महिला आपली जी पोलीस पाटील होती तिने आणि या दोघींनी मिळून ते काउन्सिलिंग त्या ठिकाणी केलं तर ही देखील जी एल पी सी आहे हिला देखील हिच्यावर देखील कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मुळातच या संदर्भात रागा सुधा म्हणून एक सिनियर अधिकारी आपली आहे एस पी लेवलच्या त्यांची टी आपण नेमलेली आहे त्यांनी याची सगळी चौकशी या ठिकाणी सुरू केलेली आहे दुर्दैवाने ही जी महिला आहे पीडित हिच्या हिला सायकोसिसचा आजार आहे आणि तिच्यावर उपचार चाललेले आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टी तिला लक्षात येत नाहीत किंवा बऱ्याच गोष्टी ती सांगू शकत नाही आणि आता जसं जो पहिला आरोपी आहे बाकीचे तर दोन आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहे परंतु हा जो पहिला आरोपी श्रीराम उरकुळे पहिल्यांदा ना तिने नाव सांगितलं आता त्यानंतर तिला जर त्याची माहिती कारण श्रीराम उरकुडे याकरता खूप शोध घेण्यात आला त्या नावाची आणि तशा प्रकारची गाडी असलेले कोणी आहेत का एक ड्रायव्हर सापडला तो यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण तो अठरा वर्षाचा मुलगा होता हिने जे डिस्क्रिप्शन दिला आहे ते पस्तीस चाळीस वर्षाच्या माणसाचं चा आहे अजून एक शोधला पण तो आता बालाघाटच्या जेलमध्ये आहे त्याच्यामुळे साधारण तिने सांगितलेला जो व्यक्ती आहे त्याचा स्केच तयार केलेला आहे आणि तशा प्रकारच्या गाड्या कोणाकडे आहेत अशी ही त्याची चौकशी चाललेली आहे कारण तो तिथल्या लोकल भाषेत बोलला त्यामुळे तो तिथला लोकल असण्याची शक्यता आहे मात्र दुर्दैवाने आता त्याची अधिक इन्क्वायरी केल्यानंतर जे काही प्रेशर असेल किंवा सायकोसिस जो काही त्यांचा आजार आहे त्याच्यामुळे या ही महिला आता असं म्हणते आहे की त्यांनी मला चांगलं वागवलं आहे म्हणून मला त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करायची नाही आहे तिला आता काउन्सिलिंग केलं जात आहे की त्यांनी तुझ्यावर अत्याचार केला आहे त्यामुळे त्याच्याविरुद्ध तुझी तक्रार ही आम्ही घेतलेली आहे तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करायची आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही नीट चाललेली आहे जोपर्यंत हा आरोपी सापडत नाही पहिलावाला तोपर्यंत ही चौकशी पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही या महिलेचे सगळे उपचार केलेले आहेत आणि उपचार केल्यानंतर साधारणपणे या संदर्भात तिची जी सर्जरी आहे ती सर्जरी ही एकला कालावधी जावा लागतो त्यानंतर ती सर्जरी केली जाणार आहे त्याची व्यवस्था केली आहे मनोधैर्यानच्या माध्यमातून जी काही आपली प्राथमिक मदत असते ती मदत देखील या महिलेला देण्यात आलेली आहे आणि मी सभागृहाला निश्चितपणे सांगू इच्छितो की या संदर्भात कुठलीही याच्यामध्ये हयगय केली जाणार नाही अतिशय कडक कारवाई या संदर्भात केली आणि यापुढेही केली जाईल सर्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की तीस जुलैला तिथले जे एस uh, पी होते यांची बदली करण्यात आली होती कारण त्यांच्याविरुद्ध आधीच एक चौकशी त्या ठिकाणी झाली होती आणि त्याच्यानंतर त्या चौकशीचं निष्पन्न म्हणून त्याची बदली करण्यात आली होती आणि दुसरं पोस्टिंग व्हायचं होतं म्हणून ॲडिशनल एस पीकडे त्या ठिकाणी चार्ज होता परंतु त्या चार्जमुळे याच्यात चा दिरंगाई झाली वगैरे असा असा कुठलाही मुद्दा नाही आहे याच्यामध्ये जसं माननीय सभापती महोदय आपण सांगितलं की यासंदर्भातल्या सगळ्या ओ पीज आहेत पण त्याचं पालन होत नाही तो पोलिस स्टेशनलाही नीट पालन झालं पाहिजे आणि दवाखान्यातही त्याचं पालन झालं पाहिजे त्यामुळे या निमित्ताने मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की या संदर्भात पोलिसांचं आणि वैद्यकीय व्यवस्थेचं दोघांचं सेन्सिटायझेशन हे पुन्हा एकदा केलं जाईल आणि या एसओपी तुम्हाला पाळायच्याच आहेत अशा प्रकारचंही त्या ठिकाणी निश्चितपणे मला असं वाटतं सांगितलं जाईल यासोबत एक दुसरी घटना जी मावळची सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी ने मांडली ती देखील मला असं वाटतं की अत्यंत वाईट अशा प्रकारची घटना आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना आहे कामशेत शेजारचं हे छोटंसं गाव आहे दोन ऑगस्टला एक सात वर्षाची मुलगी मुळात ती जी मुलगी आहे तिथेच तिची जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथेच घर आहे छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये एक अंगणवाडी सेविका आहे ती अंगणवाडी सेविका आणि तिचा मुलगा असे दोघं एकत्रित राहत होते आणि यांचे दोन्ही घराचे संबंध होते मुलगी लहानपणापासून त्या घरी जायची आता हा जो काही मुलगा आहे आरोपी आहे हा चोवीस वर्षाचा आहे आणि हा पॉर्न ॲडिक्ट आहे आणि यांनी चॉकलेटचं आमिष दाखवून त्या सात वर्षाच्या लहानग्या मुलीला आपल्या घरी नेलं तिला पॉर्न दाखवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आणि ती लहान मुलगी असल्यामुळे तिला त्रास झाल्यामुळे ती रडायला लागली ती रडायला लागल्यामुळे आता आपलं सगळं बिंग फुटेल म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी तिचं स्मूदनिंग केलं आणि तिला आपल्या घरच्या मोरीमध्ये नेऊन टाकलं पण ती, ती, टाकल। ती मुलगी त्याच्याने मेली नव्हती ती बेशुद्ध होती पुन्हा काही वेळाने ती त्या ठिकाणी रडायला लागली त्यानंतर मात्र या नराधमानं तिचा गळा चिरला आणि तिला ओत्यामध्ये टाकून एका ठिकाणी नेऊन टाकून दिलं त्यानंतर हा मुलगा निघून गेला नंतर या मुलाने आपल्या आईला फोन, फोन की केला ही जी अंगणवाडी सेविका तिला फोन केला आणि थि सांगितलं की असं असं मी केलं आहे आणि ही महिला देखील इतकी नराधमासारखं तिनं काम केलं तिने ती बॉडी घेतली आणि त्या बॉडीची विलेवाट लावण्याकरता त्या आईने ती बॉडी नेऊन त्या ठिकाणी पानगवत होतं त्या पानगवतामध्ये नेऊन टाकली आणि त्यानंतर हे जे काही पीडितांचं घर होतं शोध सातत्याने चालू होता, सात होता। साडेतीनपासनं ती मिसिंग होती ही त्यांच्या घरी जाऊन बसली आणि जणू काही मी पण तुमच्या दुःखात सामील आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी दाखवत होती परंतु पोलिसांनी यात अतिशय तत्पर कारवाई केली आणि डॉग स्क्वॅड त्या ठिकाणी नेऊन आणि डॉग स्क्वॅडच्या माध्यमातून तात्काळ त्याची पडताळणी झाली त्या व्यक्तीच्या घरापर्यंत तो डॉग स्क्वॅड गेला लगेच त्याला उचललं उचलल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि ही जी काही पीडिता आहे त्याचं प्रेत वगैरे सगळं ते त्या ठिकाणी निष्पन्न झालं अनेक घटना या ठिकाणी आपण सांगितलेल्या आहेत स्वारगेट येथील घटना असेल किंवा भद्रावती येथील घटना असेल या घटना अत्यंत मला असं वाटतं की गंभीर अशा प्रकारच्या घटना आहेत एक आपण भागवत कराड यांच्या कार्यक्रमात गेलेल्या महिलेवर भाजपच्या त्या ठिकाणी मारहाण झाली आणि गुन्हा दाखल झाला हे सांगितलं जरूर याची चौकशी ही सरकारच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येईल सन्मानिय आमच्या सदस्यांनी या ठिकाणी खरं म्हणजे बिल्किज बानो प्रकरण इथे आणण्याचं काही कारण नव्हतं पण साधारण ते आरोपी जे आहेत त्या आरोपींची जवळपास वीस वर्षाची काय सजा होती ती सजा बघून त्यांची सुटका त्या ठिकाणी का वीस वर्षाची का वी चौदा वर्षाची जी काय असेल ती सजा बघून त्यांची त्या ठिकाणी सुटका झाली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या ठिकाणी सुटका झाली आहे पण कुठलेही आरोपी असतील आणि ते सुटल्यानंतरही जर त्यांनी कोणी त्यांचा सत्कार करत असेल स्वागत करत असेल तर चुकीचं आहे आरोपी हा आरोपी आहे त्यामुळे अशा प्रकारे त्याचं समर्थन हे या ठिकाणी करता येत नाही पण सन्मान्य सदस्यांनी आ, या ठिकाणी विशेषतः आपल्या शक्ती कायद्याच्या संदर्भात आणि आपणही शक्ती कायद्याच्या संदर्भात हा विषय या ठिकाणी मांडलाय शक्ती कायदा जो आहे हा आपण माननीय राष्ट्रपती महोदयांच्या मान्यतेकरता एकतीस एक दोन हजार बावीस रोजी आपण पाठवलेला आहे आणि या कायद्याच्या संदर्भात या सभागृहाला सांगण्याची आवश्यकता नाही कायदा अतिशय सक्षम आपण तयार केला आहे केंद्रीय गृहमंत्रालयाने या कायद्याच्या काही मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याकडे माहिती मागितलेली आहे त्याचा अहवाल लवकरच पोलीस महासंचालक हे तयार करून पाठवत आहेत आपल्याला माहिती आहे की हे जे विशेष कायदे असतात या कायद्यांमध्ये आपण केंद्र सरकारचे कायदे देखील बदलतो आणि राज्यातल्या अनेक कायद्यांना आपण ओव्हर राईड करतो आणि म्हणून अशा प्रकारचे जे कायदे आहेत हे कायदे केंद्र सरकारच्या जवळजवळ आठ डिपार्टमेंटमध्ये जातात आणि विशेषतः विधी व न्याय याची न्यायग्राह्यता ही तपासत असते कारण केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही कायद्यांना समजा आपण आय पी सीमध्ये त्या ठिकाणी काही सुधारणा करतो सी आर पी सीमध्ये काही सुधारणा करतो तर या संदर्भात वेगवेगळे सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत त्या निर्णयानुसार ही सुधारणा आपण केली आहे की नाही अशा प्रकारचा त्याच्या पाठीमागे उद्देश असतो आणि म्हणून साधारणपणे आपण जर बघितलं असेल तर काही राज्यांनी यापूर्वी कायदे केले त्या कायद्यांनाही मान्यतेला एक मोठा कालावधी त्या ठिकाणी लागला आहे पण आपण या कायद्याची आवश्यकता पाहता मी स्वत आवश्यकता असेल तर दिल्लीला जाऊन याचा पाठपुरावा करेन एक अधिकारी निश्चितपणे याच्या पाठीशी आपण लावून जे काही त्यांचा कंप्लायन्स असेल आठही वेगवेगळ्या मंत्रालयांचा तो लवकरात लवकर लौ पूर्ण करून आणि राष्ट्रपती महोदयांकडे हा कायदा पोहोचून त्याला तात्काळ मान्यता मिळावी हा प्रयत्न देखील आपण करू खरं म्हणजे आज ही जी काही अल्पकालीन चर्चा या ठिकाणी माननीय विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केली याचं गांभीर्य मोठं आहे ही अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे आणि या निमित्ताने मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की अशा घटना घडू नये हा प्रयत्न आपण करू पण घटना घडल्या तर मात्र आरोपींना तातडीनं त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे आणि याबद्दल पोलिसांचं वागणं हे अतिशय सेन्सिटिव्ह असलं पाहिजे याकरता कारवाई करण्यात येईल माननीय गृहमंत्र्यांनी अतिशय विस्तृत असं उत्तर दिलंय एकच मला त्यांना पॉइंट आउट आहे की लाखणी पोलीस स्टेशनमधून जेव्हा ती निघून गेली कोणाच्या न कळत तर तेव्हा आम्ही ज्या वेळेला तिकडे गेलो तर तेव्हा त्याचं असं सांगितलं होतं की एक विषप्राशनची केस तिकडे आली होती आणि त्यामुळे सगळा जो काही एक्झिस्टिंग फोर्स होता तो तिकडे त्या केसमध्ये इन्वॉल्व्ह झाला आणि मग ही निघून कधी गेली ते थोडंसं दुर्लक्ष झालं फक्त ती निघून गेली हा म्हणजे हा विषय आम्हाला जो कळला तो आणि दुसरा <coughs> यालाच जोडून जेव्हा आम्ही भंडाऱ्यामध्ये गोंदियामध्ये गेलो तर तेव्हा गंगाबाई हॉस्पिटल या ठिकाणी अशा दोन केसेस होत्या की जिकडे अल्पवयीन मुली ग ज्या प्रेग्नंट होत्या आणि दुसरी एक रेप केस त्या ठिकाणी तिचा भाऊच आम्हाला येऊन भेटला त्या विक्टीमचा आणि त्यांनी सांगितलं की जो कोणी अत्याचारी होता त्यांनी तिला जी काय ॲबॉर्शनची पिल दिली तर ते अर्धवट ॲबॉर्शन झाल्यामुळे द ॲबॉर्शनची पिल साधारण मेडिकल ऑब्झर्वेशनमध्ये दिली जाते आ, अंडर मेडिकल सुपरविजन तर ते तसं न करता त्यांनी अक्रॉस द काउंटर घेतलं हा एक गुन्हा आहे त्यामुळे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या मार्फत छापे मारले पाहिजे असे केमिस्ट कोणी अक्रॉस द काउंटर जरा अशा पिल्स विकत असतील कारण नॉर्मल कोर्समध्ये दहा ते पंधरा हजार लागतात एखादं गर्भपात करण्यासाठी परंतु ही दीड एक हजारात अशी आय पी एल मिळते आणि ते दिल्यामुळे ती मुलगी गंभीर झाली तर ही एक दुसरी केस आणि बरोबर तिच्याच बेडवर दुसरी बाजूला एक दुसरी मुलगी म्हणजे भंडारा गोंदियामध्ये अशा प्रकारच्या घटना या आम्हाला एक नाहीतर तीन आढळल्या तर ह्या मला या ठिकाणी सभागृहाच्या समोर आणायच्या होत्या धन्यवाद मान्यताईंनी जो विषय या ठिकाणी मांडला आहे निश्चित त्याची दखल घेतली जाईल पहिला विषय त्यांनी सांगितला त्याचं मी उत्तर दिलं होतं आणि ते खरंच आहे की जरी कितीही दुसरी केस आली तरी देखील ही महिला निघून गेल्यानंतर तास दोन तासांनी तरी तिचा शोध घ्यायला पाहिजे होता तो शोध घेतलेला नाही ही, ही त्यातलं अतिशय गंभीर प्रकरण आहे आपण ज्या दुसऱ्या दोन केसेसच्या संदर्भात सांगितलं मी तात्काळ त्या संदर्भातली माहिती घेईन त्याच्यात योग्य कारवाई झाली की नाही पाहिन आणि आपण सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचं ऑफ द काउंटर म्हणजे ज्याला समजा प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे की नाही मला माहीत नाही पण आपण सांगता तर नक्कीच असेल तर ते असताना देखील ऑफ द दे काउंटर जर विक्री होत असेल तर त्या संदर्भात फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला त्याच्या सूचना देण्यात येईल